नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहतात आधुनिक शेती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बऱ्याच वेळा हे जे कांदा पेरणीयंत्र आहे हा कांदा पेरणी यंत्राविषयी थोडी माहिती बऱ्याच मित्रांसहकारी मी शेतकरी मित्रांनी विचारली होती माझ्या तर या या कांदा पेरणीयंत्राची आपणाला पुरेपूर माहिती देणार आहे आणि या ठिकाणी हा हे जे क्षेत्र आहे एक एकरचं क्षेत्र आहे आणि या एक एक एकरच्या क्षेत्रामध्ये कांदा पेरण्यात आलेला आहे आणि त्याची मशागत म्हणून आपण पहिल्यांदा बैलाची पाळी घातलेली आहे आणि बैलाची पाळी घालून नंतर आपण कांदा पेरत आहोत पेर या ठिकाणी तर अशा पद्धतीचं हे कांदा पेरणी यंत्र आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या ठिकाण याच्यामध्ये कांदा पेरणीयंत्रणी कांदा पेरत आहोत तर आपण पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीची पेटी आहे या ठिकाणी बियाणं आहे हे पाहू शकता बियाणं आहे आणि या कांद्याच्या बियाला जर्मिनेशन करून आपण बियाणं वापरलेलं आहे आणि इकडं पाहू शकता इकडं या ठिकाणी कांद्याच्या बियाणामध्ये दहा खाचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि या ठिकाणी छोटाले तसेच प्रकारे दहा होलं देखील आहेत या ठिकाणी दहा नळे आहेत हे पाहू शकता पाठीमागं हे अशाच पत्तीचं पेर आहे आणि शिंगल सारा पद्धतीमध्ये आहे हे पाहू शकता सिंगल सारा पत्तीमध्ये आहे या ठिकाणी चाक फिरल्याच्या नंतर चाक फिरल्याच्या नंतर बियाणं या नळ्या फिरकीद्वारे येऊन आपण पाहू शकता या ठिकाणी बियाणं पडत आहे बघा बघा पाहू शकता कसं बियाणं पडत आहे आणि हे जे बियाणं आहे हे बियाणं या खाचीमध्ये चार पाच बिया घेतल्या पाहिजेत जेणेकरून तुमचा जे कांदा आहे तो कांदा एकही दोन इंचावर एक इंचावर पडला तर दुहीच्या माध्यमातून मरल्या ते जे बारीक रोप असताना देखील काही वेळा काय होतं तो कांदा मरतो आणि मेल्याच्या नंतर तुम्हाला जे एक इंचमधलं अंतर जे आहे ते मधलं मेल्याच्यानंतर तुम्हाला तीन इंचावर चार इंचावर कांदा शेवटपर्यंत राहतो त्यासाठी आपल्याला कंपल्सरी एक इंचावर कांदा बियाणं पेरणं आवश्यक आहे पाहू शकता अशा पत्तीचे पेरण्या आणि सिंगल पत्तेमध्ये सारा काढलेला आहे त्यांनी हे पाहू शकता अशा पत्तीचे सारे आहेत आणि एकदम सुपीक सुंदर असे सारे आलेले आहेत हे पहा इकडं एकदम सुंदर असे सारे आलेले आहेत एकदम जमीन अशी प्लेन केलेली आहे त्यांनी हे जे क्षेत्र आहे पूर्ण एक एकर क्षेत्र आहे आणि या एक एकर क्षेत्रावर आपण कांदा पेरत आहोत हा कांदा उन्हाळी कांदा आपण म्हणू हिवाळी कांदा आपण म्हणू शकतो कारण पावसाळी कांद्याचं उत्पादन जे आहे ते रोप पावसाच्या माध्यमातून खूप मरतात त्याच्यामुळं ते, ते उत्पादन आपल्याला कमी मिळतं आणि कांदा पेरत असताना सोयाबीन निघल्याच्यानंतरही सोया कांदा पेरावा त्याच्या माध्यमातून आपल्याला उत्पादन योग्य पद्धतीमध्ये मिळतं पाहू शकता अशा पद्धतीचं पेरणी केलेली आहे आणि आपण राहिलेलं क्षेत्र पेरणार आहोत धन्यवाद